ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. शिंदे गटाने देखील लोकसभेसाठी मतदार संघाची तसेच उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. अशातच शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी एक मोठं विधान केलं आहे. पालघरमध्ये भाजपचा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवत असेल तर सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेत आमच्यातील एकाने भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली तर बिघडलं कुठं असा सवाल मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सोमवारी सावंतवाडी येथे आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. किरण सामंत लोकसभा निवडणुकीत उतरत असतील तर त्यांचा प्रचार करून निवडून आणू असं दीपक केसरकर म्हणाले. माझ्या खांद्यावर कोल्हापूर व मुंबई शहर अशा दोन ठिकाणच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी होती. यातील कोल्हापूरच्या जबाबदारीतून मुक्त झाल्याने मुंबई शहराला आठवड्यातून 3 दिवस वेळ देणार असल्याचं केसरकरांनी सांगितलं. पालघरमध्ये भाजपचा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवत असेल तर सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेत आमच्यातील एकाने भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली तर बिघडलं कुठं असा सवालही दीपक केसरकर यांनी उपस्थित केलाय. पंढरपुरातील इस्बावी शेलार कॉम्प्लेक्स येथील रोडटच दुकानगाळे विकणे आहेत. 39 दुकानगाळे, 20 दुकानगाळे 16 फूट उंचीचे, 20 दुकानगाळे 11 फूट उंचीचे, प्रत्येक गाळा 10.25 by 22.25 रुंदी लांबीचा. रेरा मान्यताप्राप्त प्रोजेक्ट. पंढरपूर पुणे पालखी मार्गावर दूध पंढरी व विसावा मंदिराच्या मध्यभागी. शॉप खरेदी करताना GST मध्ये 100% सूट. भव्य दिव्य प्रशस्त पार्किंग सुविधा उपलब्ध. पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र टॉयलेट सुविधा. शॉप खरेदीदारांना दिवाळी पाडव्यापर्यंत ताबा देण्याची हमी. तेव्हा अवश्य लाभ घ्या. पत्ता: शेलार कॉम्प्लेक्स बुवाच्या हॉटेल जवळ सह्याद्री नगर पंढरपूर पुणे रोड इस्बावी. संपर्क: विजय शेलार 98 74 17 77, अभिनव शेलार 95 95 89 17 77.